नमस्कार, मी विजय नाटकर, नाटकर टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे। बऱ्याच जणांनी या पिवळ्या फुलांकडे बघून ओळखलं सुद्धा असेल की हे पिवळी फुले कोणत्या वृक्षाची आहेत ती, किंवा ज्यांनी ज्यांनी या फुलांची भाजी करून खाल्लेली असेल, अंड्यासारखी चव येते बघा भाजीला, तर त्यांना सुद्धा ठाऊक आहे की या वृक्षाचं नेमकं नाव काय आहे। खेडोपाडी वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या नावाने या वृक्षाला ओळखतो। आता आमच्या भागामध्ये या वृक्षाला म्हणतात बाळ्याचं झाड, आता तुमच्याही भागामध्ये वेगळं नाव असेल या वृक्षाला। आणि खरं पाहिलं तर या वृक्षाला मराठीमध्ये नाव आहे बहावा, हिंदीमध्ये नाव आहे अमलतास, आणि संस्कृतमध्ये नाव आहे अरगवद किंवा राजवृक्ष। या बहाव्याच्या शेंगामध्ये जो गर असतो ना, तो कपनाशक आहे, पित्तनाशक आहे, शीतगुणाचा आहे म्हणजेच थंड आहे, तसेच चवीला मधुर म्हणजे गोड आहे, हलकीशी कडू चवसुद्धा असते, पण प्रामुख्याने तो मधुर चवीचाच आहे। शिवाय हा जो बहाव्याच्या शेंगातील गर आहे ना, तो सौम्य रेचक आहे। सौम्य रेचक असल्याकारणाने जर या गराचं तुम्ही सेवन केलं तर तुमचं पोट हळूहळू साफ व्हायला लागेल। ज्यांचं पोट साफ होत नसेल ना, त्यांना हमखास, अपचनाचा त्रास, गॅशेजचा त्रास, बद्धकोष्ठतेचा त्रास, आणि बद्धकोष्ठतेचा त्रास झाला तर मग मूळव्याध यासारखे विविध गुदद्वाराचे आजार होतात। त्यामुळे बद्धकोष्ठता म्हणजे शौचाला कडकपणा जो असतो तो होता कामा नये। जर तसं झालं तर मूळव्याध आणि गुदद्वाराचे इतर आजार, फिशर, भगंदर यासारखे व्हायला उशीर लागणार नाही। त्यामुळे पोट साफ व्हायलाच पाहिजे। बहाव्याच्या शेंगातील गराचा जर तुम्ही पोट साफ करण्यासाठी वापर करत असाल ना, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तर 15 ते 20 ग्राम हे त्या गराचं प्रमाण असलं पाहिजे, आणि तुमच्या प्रकृतीनुसार त्या गराचा वापर तुम्ही करायचा आहे। कसा करायचा ते तुम्ही ऐका। ज्यांची कप प्रकृती आहे त्यांनी काय करायचं, तर गरम किंवा थंड एक ग्लास पाणी घ्यायचं, त्यामध्ये जो गर आहे तो गर 15 ते 20 ग्राम टाकायचा, त्यानंतर रात्रभर भिजवत ठेवायचं, सकाळी त्या पाण्याला उकळायचं, अर्धं पाणी झालं की लगेच पिऊन घ्यायचं। ज्यांची वातप्रकृती आहे त्यांनी काय करायचं, रात्रभर गरम पाण्यामध्ये त्या गराला भिजवत ठेवायचं, सकाळी पुन्हा ते पाणी उकळायचं, उकळल्यानंतर पाणी अर्धं होऊ द्यायचं आणि ते पाणी प्यायचं। आणि ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांनी रात्री थंड पाण्यातच त्या गराला भिजवत ठेवायचं एक ग्लास थंड पाण्यामध्ये, आणि सकाळी त्या पाण्याला गाळून प्यायचं आहे, गरम करून नाही प्यायचं, गाळूनच प्यायचं आहे उपाशीपोटी। ज्या पुरुषांच्या वृषणावर सूज आलेली असेल, वेदना खूप असतील, अंडकोश सुजलेले असतील, त्यांनी काय करायचं, तर 20 ग्राम या बहाव्याच्या शेंगेतील गर आणायचा, 100 ग्राम पाण्यामध्ये उकळायला ठेवायचा, 25 ग्राम पाणी शिल्लक राहिलं तर त्यामध्ये गाईचं तूप अर्धा चमच टाकायचं, सकाळी आणि संध्याकाळी याचं सेवन करायचं, 15 ते 20 दिवसामध्ये तुमचीही समस्या दूर होईल। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आपल्या या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।